नमस्कार मैत्रिणींनो, हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळ्या? मराठी स्टोरीज अँड ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला आता सारखं वाटतंय मी मराठी हाऊसवाईफ हे नाव उगाच बदललं. असू दे, मला वाटलं तर आपण परत मराठी हाऊसवाईफ नाव ठेवू, कारण मराठी हाऊसवाईफमध्ये सगळंच येतं. आज मी तुमच्यासाठी ब्युटी टिप्स घेऊन आलेले आहे ॲलोवेराच्या, जे तुमच्या चेहऱ्यावरचं वांग घालवेल, काळेपणा घालवेल, पिगमेंटेशन म्हणजेच वांग घालवेल, तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सचे डार्क असतील ते घालवेल, डोळ्याखालचे काळे सर्कल घालवेल, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सच्या समस्या असतील तर ते घालवेल, सनबर्न घालवेल, त्वचेवरचा काळपटपणा, मळ, सगळी काही घाण घालवेल. असा सुंदर आणि तजेलदार चेहरा हवा असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. उपाय खूप घरगुती आणि साधे सोपे आहेत ॲलोवेराचे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. निसर्गानं आपल्याला अशा वस्तू प्रदान केलेल्या आहेत ज्या आपण एक रुपयाही खर्च न करता, घरातल्या घरात महागड्या क्रीम न घेता स्वतःला सुंदर आणि टवटवीत आणि अगदी अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो. आज अशाच काही रेमेडी मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. सगळ्यात पहिली ॲलोवेरा का वापरायची तर स्किन फेअर करते, काळेपणा निघून जातो. त्यासाठी तुम्हाला रेडीमेड किंवा ॲलोवेराची ताजी जेल एक चमचा घ्यायची आहे. त्यामध्ये एक चुटकी हळद घालायची आहे. हळद तुमच्या चेहऱ्यावरचे संपूर्ण इन्फेक्शन घालवेल. आणि अर्धा चमचा बडीशेपची पावडर, जी कच्ची बडीशेप असते त्याची पावडर घ्यायची आहे. आणि अगदी एक चुटकी मीठ तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे. मिठानं ॲलोवेराचा थिकनेस कमी होईल आणि तुम्हाला ते चेहऱ्यावर लावता येईल. आता ही सगळी क्रीम एकत्र करायची, एक 3-4 दिवसाची फ्रीजमध्ये करून ठेवली तरी चालेल, रोजच्या रोज फ्रेश केली तरी चालेल. त्यानंतर तुमच्या चेहऱ्याला लावायची आणि हळूवार एक 10 मिनिट तुमच्या चेहऱ्यावर अगदी हळूवार खालून वरच्या पोर्शनमध्ये या प्रकारे मसाज करायचा. असा करायचा नाही, मसाज करायचा आणि चेहरा थंड पाण्याने धुवायचा. ही रेमेडी तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता, म्हणून शक्यतो फ्रेश करा आणि फ्रेश वापरा. आठवड्यातून एकदा ही रेमेडी केल्याने तुमच्या चेहऱ्यावरचा काळेपणा निघून जाईल. दुसरी गोष्ट, वय. आपले वय खूप जास्त दिसावे, आपले वयावर चेहऱ्यावर सुरकुत्या याव्यात, खूप डाग पडावे, हे कुणालाच आवडत नाही. आपण जरी 30 असू तरी 25 दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. त्यांच्यासाठी ही रेमेडी. काय करायचं आहे, तुम्हाला एक चमचा जेल घ्यायची आहे, ॲलोवेरा जेल एक चमचा. घरची मलाई जी अगदी ताजी आहे, जी तुम्हाला चेहऱ्याला नरिशमेंट देईल, ती तुम्हाला एक चमचा घ्यायची आहे. आणि त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. तुमची सुंदर अशी ॲलोवेराची क्रीम तयार झालेली आहे. ही क्रीम चांगली मिक्स करायची आहे, 10 मिनिट चेहऱ्यावर लावून ठेवायची आहे आणि त्यानंतर थोडा थोडा मसाज करायचा आहे. काढताना ही तुम्हाला कापसाने म्हणजे कॉटन बाउलने काढायचं आहे आणि तसंच झोपून जायचं आहे. चेहरा न धुताच तुम्हाला झोपून जायचं आहे. 10 मिनिट ठेवायची, कॉटनने काढायची आणि झोपून जायचं. सकाळपर्यंत सुंदर चमकदार असा रिझल्ट तुम्हाला दिसेल. हे तुम्ही आठवड्यातून 4 दिवस वापरू शकता. एकदा क्रीम तयार करून ठेवा आणि तुम्ही 4 दिवस हे क्रीम वापरू शकता. नुसत्या चेहऱ्यालाच नाही तर तुमचे हात पाय इथे देखील तुम्ही हे लावू शकता. आता ज्यांच्या चेहऱ्यावर वांग आहे, काळे स्पॉट आहेत, नाकापासून सुरुवात होते, इथे ठिपके होतात आणि त्याचे नंतर असे बटरफ्लाय आकाराचे वांग तयार होते, अशा महिलांसाठी मुलींसाठी हा उपाय आहे. जेल घ्यायची आहे एक चमचा. त्यानंतर संत्रे म्हणजे ऑरेंज फ्रेशच हवं आहे, कुठल्याही डब्यातलं किंवा बाटलीतलं ज्यूस चालणार नाही, ऑरेंजच हवं आहे, मोसंबी लिंबू चालणार नाही, ऑरेंज ज्यूस तुम्हाला हवा आहे एक चमचा. जेल हवी आहे एक चमचा. आणि व्हिटॅमिन ई असलेलं कच्चं दूध, ज्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि लॅट्रिक ॲसिड असतं, असं कच्चं दूध एक चमचा आणि व्हिटॅमिन ई ची एक कॅप्सूल, हे घालून एखाद्या काचेच्या डबीत किंवा प्लॅस्टिकच्या डबीत चांगलं हलवून क्रीम तयार करून ठेवा आणि रोज लावा आणि 5-10 मिनिटे 15 मिनिटे मसाज करा चेहऱ्यावर आणि झोपून जा. मस्त असे मॅजिक होईल आणि तुमच्या चेहऱ्यावरचे वांग महिनाभरातच निम्म्याच्या वर तुम्हाला कमी झालेले दिसेल. बघा, अगदी घरगुती साहित्य आहे तितकेच इफेक्टिव्ह आहे. आता ज्यांची त्वचा ऑइली आहे त्यांनी काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. जेल 2 चमचे, त्यामध्ये ॲपल सायडर व्हिनेगर तुम्हाला 1 चमचा घालायचा आहे आणि हे बाटलीत भरून ठेवायचे. जेल आणि व्हिनेगर एकत्र घालायचे आणि बाटलीत भरायचे.
दिवसातून दोनदा चेहऱ्याला लावायचं आहे आणि कापसाने पुसून टाकायचं आहे. पिंपलचे इन्फेक्शन कमी होईल आणि सुंदर त्वचा तुमची बनेल. आता सगळ्यांची जवळजवळ आपल्या भारतीय लोकांची स्किन ही ड्राय असते. ड्राय स्किनसाठी सांगते 2 चमचे जेल आणि 1/2 चमचा दही. 2 चमचे जेल आणि 1/2 चमचा दही एकत्र करून तुम्हाला ठेवायचे आहे आणि तुम्हाला 1-10 मिनिटं लावून चेहरा धुवायचा आहे. ही क्रीमसुद्धा तुम्ही 3-4 दिवसाची करून फ्रीजमध्ये तयार करून ठेवू शकता. चांगली टिकते. 4 दिवसाच्या वर मात्र ठेवू नका. असे हे तुम्हाला छोट्या छोट्या आजच्या घरगुती रेमेडी कशा वाटल्या नक्की सांगा. साध्या सोप्या साहित्यात तुम्ही या करू शकता. जर तुमच्याकडे नॅचरल जेल नसेल तर तुम्ही पतंजलीचे ॲलोवेरा जेल किंवा कुठल्याही चांगल्या कंपनीचे ॲलोवेरा जेल आणू शकता. शक्यतो कलर असतो की नाही हिरवा ती आणायची नाही. व्हाईट बेस असलेली ॲलोवेरा जेल आणायची, ती जास्त चांगली असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बाय बाय.